ॲडव्होकेट कमल सावंत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. माझी उमेदवारी घराणीशाही विरोधात आहे, प्रस्थापितांच्या मनमानीच्या विरोधात आहे अशी घोषणा केली आणि जोरदार प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी आज कोंडेगव्हाण इथल्या चारा छावणीला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी देखील त्यांना आशीर्वाद दिले. ॲडव्होकेट कमल सावंत यांचा निर्धार आहे की जर लोकांनी लोकसभेत काम करायची संधी दिली तर जिल्हा पातळीवरील शाळांचा त्यांना मोठा कायापालट घडवून आणायचा आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी उत्तमोत्तम सोयी सुविधा जिल्हा पातळीवरच्या शाळांमध्ये निर्माण करायच्या. जिल्हा पातळीवरच नव्हे तर तालुका पातळीवर सुद्धा उत्तम रुग्णालयांची उभारणी करून सामाजिक आरोग्याचा स्तर अजून उंचावायचा. अत्यंत कडक कायदे करण्यासाठी आवाज उठवायचा आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेतीमालाला हमी भाव मिळवून द्यायचा.